माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, मी आता पुणेच्या तळवडेमधील संगम हाऊसिंग सोसायटीच्या रुपीनगर या भागामध्ये आहे। इथं येण्याचं कारण म्हणजे ह्या परिसरामध्ये अत्यंत श्रद्धेचं स्थान असलेलं हे श्रीकृष्ण मंदिर, छोटंसंच पण अत्यंत भाविकाचं श्रद्धेचं स्थान असलेलं, तर आपण आता हळूहळू हे मंदिराचं शिखर आणि या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करू आणि तिथले जे कोणी पुजारी आहेत, संबंधित आहेत, त्यांच्याशी गप्पा, मंदिराची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो। हे मंदिराचं प्रवेशद्वार आणि इथनं आपण आता हा मंदिराचा सुंदर असा, ज्याला आपण गाभारा म्हणू किंवा समोरचा सभागृह, आणि हे श्रीकृष्ण मंदिर आणि आतली अत्यंत मनमोहक अशी राधाकृष्णाची ही मूर्ती, तर अशा अत्यंत मोहक अशा मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत। आता इथले जे कोणी संबंधित आहेत, पुजारी आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारूया। तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आपण ह्या श्रीकृष्ण मंदिराच्या प्रसन्न अशा वातावरणामध्ये आपण इथं आहोत। मंदिराचे पुजारी बाळारामजी सेक्रेटरी आहेत या ट्रस्टचे, बाळारामजी उतेकर आहेत माझ्या उजव्या बाजूला बसलेले, आणि माझ्या डाव्या बाजूला शंकर भारती जी या मंदिराबरोबरच इस्कॉन मंदिराचंही काम पाहतात। तर महाराज, या मंदिराची आणि विशेष म्हणजे महाराजांची ओळख अशी आहे की हे सैन्यामधून कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर इथं भक्ती मार्गाला लागले, म्हणजे किती कमाल आहे। देशाची सेवा केल्यानंतर आता ईश्वराच्या सेवेत रममान झालेले। तर महाराज, हा निर्णय आपण का घेतला आणि याचं कारण काय आम्हाला सुरुवातीला? नमस्कार, मी कॅप्टन बाळाराम उतेकर, संगम सोसायटी, रुपीनगर, तळवडे। मी आर्मीतून रिटायर झाल्यानंतर 32 वर्षे देशाची सेवा केली, परंतु मनात एकाएकी असं आलं की आपण देशाची सेवा केल्यानंतर समाजाची सेवा, भगवंताची सेवा का करू शकत नाही, आणि हा निश्चय माझ्या मनात आला। त्या दिवसापासून मी माळ घेतली आणि भगवंताची सेवा सुरुवात केली। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, 1980 संगम सोसायटीतील सर्व सभासदांनी एक छोटंसं मंदिर या ठिकाणी उभं केलं होतं। त्याच्यानंतर आमचे काही सैनिक, माजी सैनिक आले, रिटायर झाल्यानंतर त्यांनी घरं बांधली, पुष्कळ मोठी आबादी झाली। त्याच्यानंतर 2011 आम्ही निर्णय घेतला की या मंदिराचं जीर्णोद्धार करायचं, असं ठरवलं। आमच्याजवळ एकही पैसा नव्हता, परंतु भगवंताची कृपा, कुठून किती एवढा पैसा आला, कसं झालं, हे आम्हालासुद्धा कळालं नाही, कारण ती भगवंताची कृपा आमच्याबरोबर होती। आम्ही 2011 या सुंदर अशा विग्रहांचं जयपूरवरून आम्ही बाह्य रत्न आणलं, भगवंतांचं नामस्मरण करत त्यांना त्यांची स्थापना केली। मोठ्या जयघोषामध्ये जन्माष्टमीच्या दिवशी त्यांची स्थापना झाली आणि त्यापासून आजपर्यंत निरंतर सेवा होत आहे। सेवा म्हणजे या ठिकाणी कोणाला कोही कोणतंच बंधन नाही, कोणी येऊ शकतं, कोणी भगवंताचं दर्शन करू शकतं, भजन कीर्तन करायला कोणाला काही फी आम्ही कोणाकडून घेत नाही। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य अजूनपर्यंत असं आहे की 5 मंदिर खुलतं, त्यावेळेला लाईन लागली असते लोकांची की मला झाडू मारायला सेवा द्यावी, पोछा मारायला सेवा द्यावी, म्हणून लोक लवकर येतात, जो लवकर येईल त्याला तो नंबर मिळतो। तर अशी ही सेवा आहे आणि मनोभावी सेवा आहे। प्रत्येक माणूस आपल्या विश्वासाने, मनोभावनेने, निस्वार्थीपणाने काम करत आहे आणि असंच हा काम पुढं चालत राहील अशी मी भगवंताजवळ प्रार्थना करतो आणि मी तेच थांबतो। माझ्या डाव्या बाजूला बसलेले शंकर भारती महाराज हे मूळचे आमच्या मराठवाड्यातले, हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातले, आणि इथे येऊन इतकं प्रस्थ त्यांनी निर्माण केलं, इस्कॉनसारख्या मंदिराचं ते काम बघतात, तिथले वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम। महाराज, इकडं आपला ओढा कसं काय? हरे कृष्णा। तर मी शंकर भारती, ॲक्च्युली मी 2000 ॲक्च्युली पुण्यामध्ये आलो आणि गावावरून आल्यानंतर इथे काही जॉब निमित्ताने आलो, परंतु ज्यावेळेस आलो त्यावेळेस इथे काही राहायची व्यवस्था काहीतरी नव्हती, परंतु एक मित्र असाच भेटला,
जो की इस्कॉन संस्था जी तुम्हाला सर्वांना माहित असेल आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ या इस्कॉन संस्थेशी मी थोडं संपर्कात आलो आणि असं वाटलं की काहीतरी आपल्याला वेगळं भेटलं. आता वडील संप्रदाय आहेत, वारकरी कीर्तन संप्रदाय चालत आलेला आहे, परंतु नंतर इथे आल्यानंतर भगवद्गीता काय सांगते हे त्यावेळेस कळलं आणि लोक मंदिरात का जातात की कुठल्या भावनेने जातात कुठल्या भावनेने जायला पाहिजे हा उद्देश कळला आणि त्या संबंधित मग त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं नियमित सुरू झालं. आणि नंतर मग इथे 2007 मी निगडीमध्ये आलो. आल्यानंतर तसंच पुढे प्रचार चालू असताना मग इथं रुपीनगरमध्ये आलो आणि मग संकीर्तन आम्ही करत असताना सहज आमची उत्तेक साहेब आणि काही टीम त्यांची जी होती ते संपर्कात आले आणि म्हटलं की आम्ही इथं मंदिर आहे पण त्याचं थोडंसं डेव्हलप करायचं. तर त्यांनी ते चांगल्या प्रकारे निर्माण केलं, कारण म्हणतात की बऱ्याच ठिकाणी काय मंदिरं उभारले जातात परंतु त्याची देखरेख व्यवस्था होत नाही. त्यांनी एवढी छानशी देखरेख व्यवस्था करतात परंतु मग शेवटी मंदिराचं मंदिर पण जागलं पाहिजे या उद्देशाने मग काय केलं की त्यांच्या संपर्कात आल्यामुळं आमचे बरेचसे काही भक्तगण आहेत, ते साक्षी गोवालप्रभू, करुणादार प्रभू आणि इस्कॉनचे मेंबर आहेत बरेच जण, ते त्यांच्या संपर्कात आले आणि मग ते म्हटले की आम्हाला इथं पुजारी पाहिजे. मग त्यांना पूजा जी काय तुम्हाला दिसतात राधा गिरधारी मंदिर, राधा कृष्ण होतं पण एक आमचे कृष्णानंद प्रभू म्हणून एक असंच प्रवचन करते आले एक दिवस. त्यांना खूप आवडलं मंदिर, इथला परिसर खूप आवडला आणि मग त्यांनी या डिटेलला राधाकृष्ण राधा गिरधारी मंदिर असं नाव दिलं आणि मग हळूहळू हळा इस्कॉनच्या वतीनं पूजा विधी त्याप्रमाणे होती आणि सर्वांना आनंद वाटतो, त्यांना पण आनंद वाटतो, अशा प्रकारे ती पूजा विधी चालते. शंकर महाराजांनी त्यांच्या इथं येण्याचं कारण ओढ सांगितली. उत्तेकर सर महाराज, या मंदिरामध्ये आपण जीर्णोद्धार केल्यानंतर हे भव्य आकर्षक मंदिर उभं राहिलं. या मंदिरात वर्षभर कुठले कुठले कार्यक्रम चालतात आणि कशाचं औचित्य निमित्त साधून चालतात थोडीशी थोडक्यात माहिती. सगळ्यात मोठा कार्यक्रम आम्ही जन्माष्टमीचा करतो. जन्माष्टमीमध्ये श्रीकृष्ण जन्माचा भयंकर 3 दिवस कार्यक्रम जबरदस्त चालतो. काय काय असतं ह्याच्यामध्ये? रात्रभर भजन कीर्तन असतं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासून भक्तांना दर्शन दिलं जातं आणि भजन कीर्तन चालू असतं. तिसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं आणि तकरीबन 6,000 लोकांच्या वरती अशा लोकांना आपण महाप्रसाद देतो आणि महाप्रसाद देणारे तुमच्या आमच्यासारखेच प्रभूजी आम्हाला भेटलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत असा प्रसाद देत राहू. तसेच या मंदिरात सकाळी मंदिर 5 खुलतं, 5 आल्यानंतर झाडू पोछा होतो, त्याच्यानंतर जप होतो, जप झाल्यानंतर मंगलारती होते, मंगलारती झाल्यानंतर तुळशी आरती होते, तुळशी झाल्यानंतर भागवताचं प्रवचन होतं. डेली 1 घेतला जातो आणि त्याच्यावर प्रवचन केलं जातं. त्याच्यानंतर संध्याकाळी मंदिर 6 खुलतं, 6 खुल्यानंतर 8 हरिपाठ, साफसफाई, आरती, संध्याकाळची आरती होते, प्रसाद होतो. परंतु मला कमाल वाटते भगवंतांची, आम्ही मंदिर बांधलं त्यावेळेला मला असं अनुभवलं की आता मंदिर चालवायचं कसं, परंतु भगवंतांची कृपा आहे की आजपर्यंत कोणत्याही गोष्टीला आम्हाला त्यांनी कमी पडून दिलं नाही. ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो पाठवलं भगवंतानी त्या त्या ठिकाणी आम्हाला सढळाताने मदत मिळाली आणि अशीच मदत भगवंत करत राहतील आणि भगवंताचं नामस्मरण असंच चालत राहील. हमेशा या मंदिरामध्ये भगवंतांचं चिंतन चालू असतं आणि असंच चालू राहावं. मी आपल्या मायबोली चॅनलचं धन्यवाद देतो की आपले पाय या ठिकाणी लागले, यामुळे आम्हाला भयंकर आनंद होत आहे आणि असेच आपले पाय हमेशा लागत राहत अशी मी भगवंताजवळ प्रार्थना करतो. महाराज, करते लोक चांगले असले की मदतीचे हात धावून येतात, नवीन नवीन स्पर्धा सुरू असते. आपण अतिशय निस्वार्थ भावनेने ही सेवा करत आहात, म्हणूनच लोकांमध्ये स्पर्धा आहे की आमचं घ्या, नाहीतर बहुतेक ठिकाणी असा प्रकार दिसत नाही. आपण निस्वार्थी असल्यामुळं हा प्रकार होतो. महाराज, आपण काय सांगाल? मला आपल्या मायबोली या टी व्ही चॅनलमार्फत एक संदेश देण्याची एक इच्छा आहे की इथे जे काही कार्यक्रम चालतात ते निस्वार्थीपणे आताच उत्तेक साहेबांनी सांगितलेलं आहे आणि देवाच्या दरबारात असं काही कोणाचं मानसन्मानाची अपेक्षा कोणी करत नाही आणि आनंदानामध्ये सुद्धा बरेचजण स्वतःहून वोट देण्याचा प्रयत्न करतात. तर सर्व रुपीनगर, तळवडे, निगडी विभागामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये एक ठिकाण आहे. तर या परिसरातील लोकांना, भक्तांना मला हे संदेश द्यायचा आहे की तुम्ही मंदिरात कार्यक्रम होतात या बघा आणि दर्शन घ्या आणि या भक्तीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. जे काही ते कार्यक्रम होतात त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. चॅनलच्या माध्यमातून 14-14.5 कोटी लोकांपर्यंत हा संदेश जाणार आहे आणि नक्कीच आपल्या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी वाढण्यास मदत व्हावी. आपली असंच मंदिराची उत्तरोत्तर प्रगती होऊन धर्मकार्य आपल्या हातून असंच घडत राहो, हीच या निमित्तानं
मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. राम.